9 News आयोजित गोदा सम्मान। लवकरच व्हॅलेंटाईन्स डे ते वुमन्स डे पर्यंत ललित रुंठा ग्रुप यांच्या वतीने जन्म जन्म ऑफर या अंतर्गत करा तब्बल 10 लाखापर्यंतची बचत। संपर्क 777-000-2222। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला आपल्या CSR फंड मधून कार्डियक अँब्युलन्स ही भेट देण्यात आली आहे। या अँब्युलन्सचा मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतोय। स्टेट बँकच्या या अँब्युलन्स दिल्याने मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे। नाशिकमधील महत्त्वाचे आणि मोठं धार्मिक महत्त्व असलेल्या देवस्थानापैकी एक म्हणून सप्तशृंगी देवस्थान हे एक आहे। नाशिकपासून वणी येथे गडावर हे देवस्थान आहे। लाखोंच्या संख्येने भाविक हे या ठिकाणी येत असतात, तर मोठा आदिवासी भाग देखील या ठिकाणी आहे। या देवस्थान येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात। तर यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास, रुग्णालयाची गरज भासल्यास या ठिकाणाहून जवळ असलेले रुग्णालय हे 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आहे। ही बाब लक्षात घेता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून CSR फंडातून एक कार्डियक ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आली आहे। या ॲम्ब्युलन्सचा सप्तशृंगीगड देवस्थान येथे मोठा फायदा होणार तर आहेच, पण त्याचबरोबर येथील स्थानिक आदिवासी भागातील नागरिकांसाठी देखील याचा मोठा फायदा होणार असल्याने देवस्थान ट्रस्टच्या वतीने देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार मानण्यात आले। या ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटनाप्रसंगी फीत कापून नारळ देखील फोडण्यात आले। नमस्कार। सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट के माध्यम के थ्रू हम लोगों ने आज जो अर्धशक्ति पीठ शक्ति सप्तशृंगी है वहाँ पे हम लोगों ने आज एक कार्डियक एम्बुलेंस को CSR एक्टिविटी पे दिया है। ये ट्रस्ट ऐसी जगह इस्टेब्लिश है जहाँ पे नियरेस्ट हॉस्पिटल जो है वो 20-25 किलोमीटर की दूरी पे है और वहाँ पे ट्राइबल एरियाज़ है, लोग बहुत सारे आते हैं। मालूम पड़ता है कि करीब करीब लाखों लोग वहाँ पे आते हैं और ख़ास करके जब एक चैत्र माह हो या फिर जो यात्रा होती है वहाँ पे काफ़ी लोग वहाँ पहुँचते हैं। ऐसे केसेस में देखा जाता है कि वहाँ पे अगर कुछ एम्बुलेंस नहीं हो और ख़ास करके कुछ कार्डियक एम्बुलेंस नहीं हो तो ऐसे बहुत सारे लोगों का मिसअप हो सकता है। तो इस चीज़ को मद्देनज़र रखते हुए स्टेट बैंक की तरफ से हम लोगों ने एक छोटी सी डोनेशन दी है या CSR एक्टिविटी में की है और मुझे विश्वास है कि एक तरह से काफ़ी लोगों को हेल्प मिल जाएगा। और सिर्फ वहाँ से जो यात्री आते हैं उन्हीं के लिए नहीं, जो ट्राइबल एरिया में लोग रहते हैं उनके लिए भी ये काफ़ी हेल्प हो सकता है, क्योंकि हमने देखा है कि हॉस्पिटल काफ़ी दूर है और दूर रहने के चक्कर में काफ़ी प्रॉब्लम हो सकता है। तो ये छोटी सी छोटा जेस्चर हमारी तरफ से है और हमें विश्वास है कि इसी तरह हम लोग कुछ और भी एक्टिविटी वहाँ करते रहेंगे और फर्दर विश्वास है कि ट्रस्ट के लिए अगर बैंक को भी और कुछ करना चाहे तो हम लोग उसके लिए भी अग्रसर रहेंगे या आगे बढ़ेंगे। धन्यवाद सबको हमारी तरफ से, स्टेट बैंक की तरफ से। सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट जे आहे हे दुर्गम भागामध्ये आहे आणि ह्या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनाकडे येत असतात। तसेच हा आदिवासी बोल भाग आहे आणि अशा दुर्गम ठिकाणी ॲम्ब्युलन्सची गरज होती आणि गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी जर भाविक आजारी पडला किंवा इमर्जन्सी उद्भवली तर अशा वेळेस आमच्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स नव्हती। त्या अनुषंगाने आम्ही SBIला या ठिकाणी विनंती केली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आमची विनंतीला मान देऊन त्यांच्या CSR फंडामधून आम्हाला एक कार्डियक ॲम्ब्युलन्स मंजूर केलेलं आहे। तेच आताच ह्या ठिकाणी आम्हाला ट्रान्सफर दिलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि यातून मी आमचे बोर्ड ऑफ ट्रस्टी आमचे आदरणीय चेअरमन यांच्यातर्फे मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा या ठिकाणी आभार मानतो। नमस्कार, मी मंजोत युवराज पाटील, विश्वस्त सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट। आज स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आम्हाला कार्डियक ॲम्ब्युलन्स लोकार्पण केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे। अर्थातच नवरात्र उत्सवात आणि चैत्र उत्सवात आमच्या गडावरती भरपूर भाविकांची गर्दी असते आणि त्या दरम्यानच्या काळात काही आपत्ती होऊ नये किंवा कुठलीही गोष्ट हे होऊ नये म्हणून त्यांच्याकडं आम्ही ह्या गोष्टीची मागणी केली होती आणि त्यांनी ती तात्काळ मंजूर करून आम्हाला लवकरात लवकर लोकार्पण केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे।
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आलेल्या या कार्डियक ॲम्ब्युलन्सचा देवस्थान ट्रस्टमार्फत स्थानिक नागरिकांना देखील आपत्कालीन वेळी मोठा फायदा होणार आहे. यापुढे देखील भारतीय स्टेट बँकेकडून देवस्थान ट्रस्टला मदत केली जाईल असे आश्वासन देखील यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी ईसा कुरेशी, नाशिक.